आता यांचं काम वाढलं आता सांगा बरं काय नेमकं काय प्रकार घडला बिबट्याचं काय? सकाळी मी 7 ते 6 वाजताच्या दरम्यान मुलीला सोडण्यासाठी शाळेत गेलो असता तिकडनं सोडून आल्यानंतर समोरून शिवतीर्थ भागल्यावर टॉयलेटवरती मला कधी न जाणवर हरसाला अशी जनावरची जाणवली, त्यामुळे त्यांच्या मी मुलाला फोन केला प्रदीप काळेला, त्याने स्वतः जाऊन तिथे तपासल्यावर तिथे बिबट्या बसून आढळून आहे असं त्याने मला सांगितलं. याबाबतची बातमी जोड न्यूज वाले होते. गाडीच्या व्हाईट गाडी आहे ना, हा गाडीच्या मागं बघा. नाही ना सगळं ब्लॅक दिस ना ना काय चाललं काय चाललं नाही हो दिसत नाही ना दादा नाही दिसत. हा ते झूम करत असतील ना. हो घरात गेला पुढे गेला पुढे गेला पुढे आतमध्ये आतमध्ये सरकला आतमध्ये आतमध्ये सरकला पुढं सरक पुढं सरक आज जा आतमध्ये. इंजेक्शन लागले का ना? लागले. आता झोप झोपला बरोबर परफेक्ट बसला. जाम झाला जाम झाला. शांत बस रे शांत बस शांत बस सगळ्यांनी. Thank you.
निघाला. अशोकनगर भागात सकाळी बिबट्या असल्याची बातमी आम्हाला मिळाली. त्याच क्षणी आम्ही आमचं रेस्क्यू टीम आणि व्हेटरनरी डॉक्टर आणि पोलिसांच्या मदतीने तिथं बंदोबस्तासाठी आलो. व्हेटरनरी डॉक्टरांच्या मदतीने आम्ही त्याला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला आम्ही 141 दाखल करून तिथं पब्लिक कंट्रोल करण्यासाठी आमच्या टीमने आणि पोलीस प्रशासनाने सहकार्य केलं. त्यानंतर त्याला डाट देऊन बेशुद्ध करण्यात आलं आणि आम्ही आता त्याला ताब्यात घेऊन पुढील कारवाई करत आहोत. सर, नाव काय तुमचं? केतन विरारीस, RFO इगतपुरी. आणि आता काय परिस्थिती होती? साडे 3 तास जवळपास 3 ते 4 तास रेस्ट ऑपरेशन होतं. सुरुवातीला टीम या ठिकाणी बरंच मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी होता. परंतु पहिलं जे डॉट म्हणतात म्हणजे इंजेक्शन म्हणतो ते फेल झाल्यामुळे तो नागरी वस्तीमध्ये घुसला. या राज्य कर्मचारी सोसायटीमध्ये ह्या बंगल्यातून त्या बंगल्यामध्ये धावपळ करत असताना त्या ठिकाणी बरेचसे नागरिकांची मदत झाली, दमसाक झाली. पत्रकार बांधवसुद्धा शेवटपर्यंत, सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत ऑपरेशनमध्ये समावेश त्यांचा होता. पोलिसांचं योग्य ते सहकार्य आणि अतिशय धाडसी त्यांना त्या ठिकाणी म्हणजे लाईव्ह जे आपण म्हणतो त्याचा हिंस वन पशुला ज्याप्रमाणे आपण वन विभागाने जे यशस्वीपणे मोहीम राबवलेली आहे त्यामुळे निश्चितच या एरियातल्या लोकांना फार मोठा दिलासा झाला. बऱ्याच दिवसापासून हा बिबट्या सातपूरच्या भागामध्ये फिरत होता, वावरत होता. कधीही कोणाला फार मोठं नुकसान झालं असतं, परंतु आपले दक्ष नागरिकांनी आणि पत्रकारांनी सुद्धा वेळोवेळी आवाहन केलं आणि नागरिकांचं या ठिकाणी रक्षण केलेलं आहे. तर मला आमचे शेजारी विकास आहे, तुम्ही 7 वाजता मला फोन केला असता लागली. तुम्ही वन विभागाचे देशपांडे जे आहे त्यांनी फोन केला. तर तिथून त्यांचे आश्वले व महाजन हे एक अर्ज असत आले. त्यानंतर हा 1.5 तासाच्या काळानंतर जो काळ गेला त्याच्यानंतर सर्व त्यांची ते रेस्क्यू टीम आली आणि त्यानंतर तो रेस्क्यू तो फसला. आत्ता त्यानंतर इथे कंठीराव मंदिराच्या बाजूला इथे तुमचा निवेश आला. आपण बघतोय हे या परिस्थितीचे लोकप्रतिनिधी नागरिक यांच्या प्रतिक्रिया.